अमरावती मी जिल्हा चिकित्सक आमच्या अंत अंतर्गत अमरावतीमध्ये अठरा इन्स्टिट्यूट आहेत संस्था आहेत त्याच्यामध्ये जिल्हा रुग्णालय स्त्री रुग्णालय आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे पन्नास ते शंभर बेडचे सगळे उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय आहेत तर मुख्यतः औषधी साठा हा, हा राज्य शासनातर्फे फोगवला जातो तर मागील काही महिन्यापासून राज्य शासनाकडच्या साठ्यामध्ये थोडासा खंड पडल्यामुळे आम्हाला थोडीशी औषधाची तुडवडा भासत होता तर त्यासाठी आपण वेळोवेळी आमच्याकडे जे लोकल निधी उपलब्ध आहे त्या निधीमधून आपण औषध खरेदी करून बाह्य रुग्ण विभाग व्यवस्थित चालेल याची आपण काळजी करतो आहोत आम्ही ॲडमिट पेटेड पेशंट आहेत त्यांचे सगळे औषधं आमच्याकडे आहेत इंजेक्शन आहेत सलाईन आहेत ते आम्ही कुणी बाहेर लिहून देत नाही आहेत ते चालूच आहेत ओ पी डीमध्ये बाह्य रुग्ण विभागामध्ये थोडासा जो आम्हाला तुट तुटवडा आहे तो आम्ही आमच्या लोकल निधीमधून घेतो आहोत तसेच आपण जिल्हा नियोजन ह्याच्यातूनसुद्धा सुद्धा निधीची आपण मागणी केली होती ती आपल्या मान्य जिल्हाधिकारी यांच्या यांच्या खाली ते मान्य झालेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण औषधं येत आहोत जो की आम्हाला पुढच्या दोन एक महिन्यासाठी बिलकुल त्याच्यामुळं काय अडचण येणार नाही व्यवस्था तर अंतव्यवस्थित चालू आहे हां महागडी औषधं जी आहेत समजा कॅन्सरसारख्या ट्रीटमेंटसाठीची जी की खूप आहेत आम्ही लोकल पक्षसमध्ये घेऊ शकत नाही ते मात्र आपल्याला स्टेटकडून येण्याची आम्ही वाट पाहत आहे आता हे जिल्हा नियोजन नियोजनमधलं तर पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये आम्हाला त्याचं उपलब्ध होऊन जाईल आणि सध्या आमच्याकडे जे उपलब्ध अगदी अगदी बंद नाही असं नाहीच आहे औषधी आहेत पुढच्या काही दिवसाच्या आयुष्याचे नियोजन सध्या आहेच आहे आमच्याकडे